भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय नृत्यशैलीमध्ये अंतर्भाव असतो तो दोन प्रकारच्या नर्तनाचा, नृत्य आणि नृत्य. नृत्य म्हणजे या अवकाशाच्या पटावर रेखलेली ताल लयबद्ध अशी संतुलित शारीरिक हालचालींनी युक्त अशी सुंदर रांगोळी. या नृत्याचे प्राथमिक धडे कसे घेतले जातात आणि त्यामध्ये या विद्यार्थिनी हळूहळू कसं प्रावीण्य मिळवतात याचं चित्रण आपण गेल्या कार्यक्रमात पाहिलं. जेव्हा पायाची आयताकृती जो भरतनाट्यम शैलीचा पाया असतो त्यावर प्रभुत्व मिळवल्यानंतर मग हळूहळू इतर हालचाली इतर अडवू या विद्यार्थिनी शिकतात. नंतरची पायरी असते ती पूर्ण रचना शिकण्याची. भरतनाट्यम शैलीत प्रथम रचना जी रंगमंचीय कार्यक्रमातही सुरुवातीला केली जाते ती म्हणजे आलारिपू. आलारिपू म्हणजे उमळणं. जणू ह्या नृत्य निरूपणाचं फूल उमलायला इथून सुरुवात होते. पूर्वीच्या काळी जेव्हा देवालयात ही शैली होती तेव्हा देवता, गुरुजन आणि रसिकजन या सगळ्यांना अभिवादन करण्याचं प्रतीक हेही महत्त्व आलारिपूचं होतं. आजच्या काळामध्ये अनेक विद्यार्थिनी भरतनाट्यम नृत्यशैलीचं शिक्षण घ्यायला लागल्यात. जेव्हा ही शैली देवालयात होती तेव्हा अर्थातच ही एकल रचना असे, आजच्या काळात तिची सांघिक संरचना व्हायला लागली आहे. आलारिपू नृत्य निरूपण उमळण्याची सुरुवात. Thank you.
अलारिपू ही भरतनाट्यमच्या कार्यक्रमाची सुरुवात असते तर तिलाना हा जवळजवळ कार्यक्रमात शेवटी येतो. अलारिपूमध्ये असतात छोट्या छोट्या खांद्याच्या डोळ्यांच्या हालचाली, तर तिलानामध्ये असतो शुद्ध नर्तनाचा फुलोरा, जणू आनंदाचं प्रतीकच. आणि मग हा तिलाना जेव्हा सांघिक पद्धतीने सादर केला जातो तेव्हा हा फुलोरा अधिकच आनंददायी होतो. Thank you.
सुरुवातीचा अलारिपू आणि कार्यक्रमात शेवटी येणारा तिलाना. यातून आपल्या लक्षात आलं असेल की भरतनाट्यम शैलीतलं नृत्य हे किती विविधतापूर्ण असतं. हळूहळू एक क्रमानी एक मार्गाने जाणारा असा हा प्रवास असतो. ताल लयीचे वेगवेगळे विभ्रम तिलानामध्ये येतात तर अलारिपूमध्ये त्याची फक्त एक नांदी होते. या पुढच्या कार्यक्रमात आपण शिरणार आहोत ते मुद्रांच्या हस्तमुद्रांच्या जगात. नृत्य अर्थवाही नसतं तर नृत्यामध्ये हस्तमुद्रांच्या भाषेतून अर्थ कथानक व्यक्तिरेखा आपल्यापर्यंत पोचवल्या जातात. तेव्हा पुढच्या कार्यक्रमातून पाहूया समजून घेऊया ही भरतनाट्यममधल्या हस्तमुद्रांची भाषा पुढील आठवड्यात याच वारी याच वेळी. नमस्कार.